ताई फडणवीस साहेबांना आषाढी नंतर आता कार्तिकाचा सुद्धा मान मिळालेला आहे, काय भावना आहे? दोन्ही पूजा करण्याची संधी मिळते, खूपच सुंदर अशा भावना आहेत। आनंद याचा जास्त आहे की आज मध्यरात्री विठ्ठलाचं पूजन आहे ज्यात आम्ही दोघे असू। आनंद याचा आहे की आम्ही वारकरी लोकांना आज परत भेटलो आणि ह्या लोकांबरोबर फुगडी खेळली, यांच्याबरोबर थोडा वेळ ताल धरला, तर यात खूप छान वाटलं। काय साकडं घालाल आपण आज देवाला? राज्यामध्ये ओला दुष्काळ पडल्याची स्थिती आहे। साकडं हेच आहे की आपला शेतकरी आहे, त्याचं जीवन आता सुखद हो, त्यांना जे मूलभूत गरजा आहेत, सायंटिफिक ॲग्रिकल्चर असो किंवा जे लो कॉस्ट लोन्स असो किंवा झिरो कॉस्ट लोन्स, हे सगळे ज्या सुविधा आहेत ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचो आणि त्यांचं जीवन जे रेग्युलरली ते इतके प्रॉब्लेम्स फेस करतात ते सुखद हो। आज पंढरपूरमध्ये आलेले आहात, खरं तर कोरोनानंतर निर्बंधमुक्त ही दुसरी कार्तिक वारी जी आहे ती होते आहे, कसं पाहताय? काय नक्की मागणं असेल विठुरायाकडे? अतिशय आनंद आहे की या वारीला या ठिकाणी मला येता आलं आणि खरोखर लोकांमध्ये उत्साह देखील आहे, कारण आषाढीला देखील मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि खूप मोठ्या प्रमाणात भाविक आले होते। आताही अतिशय मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आहेत आणि शेवटी विठ्ठलाला तर मागणं एकच आहे आणि ते मागणं म्हणजे आपला जो महाराष्ट्र आहे तो संपन्न व्हावा, सुजलाम सुफलाम व्हावा, हेच मागणं विठ्ठलाकडे मांडावं लागतं आणि शेवटी विठ्ठल आपल्या पाठीशी आहेतच, त्यामुळेच आपल्यावरची संकटं जी आहेत ती दूर होत असतात। पंढरपूर संदर्भामध्ये आहेत की पंढरपूर कॉरिडॉर नक्की काय होणार आहे, नक्की कशा पद्धतीने त्याचं काम होणार आहे, म्हणजे डीपी आणि याला जोडून एक प्रश्न असा आहे की वर्षानुवर्षे वारकऱ्यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं, दर्शनाला 10-10 किलोमीटर लांब चालत जाणं, याच्यापेक्षा तिरुपती पॅटर्न वापरणार म्हणून अनेक वेळा घोषणा झाल्या, भाविकांची मागणी आहे का, त्याचा विचार होत नाही? असं आहे की तिरुपती पॅटर्न वापरायचा की कुठला पॅटर्न वापरायचा याचा जो काही निर्णय तो आपण करू, पण आपला एक विकास आराखडा आपण तयार केला आहे, त्याच्यावर बरेच दिवस झाले काम चाललेलं आहे, बरंचसं काम त्यातलं झालेलं आहे, आता उर्वरित काम देखील ते पूर्ण करायचं आणि त्याच्यासोबत शेवटी कुठलाही आराखडा तयार करत असताना जे भाविक आहेत त्या भाविकांना जास्तीत जास्त सोयी कशा देता येतील आणि त्याच दृष्टीने दर्शनाचं जे काही आपलं कार्य आहे हे जास्त सोपं कसं करता येईल। आता तिरुपती पॅटर्न हे कमीत कमी 10 वेळा बदलला आहे तिरुपतीमध्ये, तो काही एक पॅटर्न राहिलेला नाही आहे, त्यांनी 10 वेळा बदलला आहे आपल्या सोयीचा, कारण काय असतं प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती वेगळी असते, तिथल्या जागेचे काही आराखडे असतात, तेव्हा जो पॅटर्न इथे सूट होईल तो करून कमीत कमी वेळ थांबावं लागावं, पण एका वेळी एवढे भाविक येणं हे तिरुपतीला निश्चित खूप मोठी संख्या येते, पण ती स्प्रेड होऊन येते, काही पर्व अशी असतात की ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात संख्या येते त्यावेळी मात्र तिरुपतीलाही वाट पाहावीच लागते, त्यावेळेस काही तिरुपतीला लगेच आपल्याला दर्शन मिळतं किंवा बाहेर थांबून दर्शन मिळतं किंवा रांगेत उभं राहावं लागत नाही असं नाही आहे, पण मला असं वाटतं की जरूर तिरुपती असेल किंवा इतरही देवस्थानांनी जे चांगलं काम केलं असेल ते बघूनच आपण आपला आराखडा समोर